मी अश्विनी, संस्कृत सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला किंवा टीचिंग आवडली असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओत आपण नववीच्या रम्य संस्कृतम यातील वर्णानां साहचर्यम म्हणजे सवर्ण दीर्घ संधी, संधी म्हणजे काय आणि त्या संधीचा प्रकार सवर्ण दीर्घ संधी हा अभ्यास शिकणार आहोत संस्कृत आणि संयुक्त या नववीच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमामध्ये. आपल्याला रम्य संस्कृतम हा संधीचा व्याकरण घटक शिकायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया शिकायला. तर बघा, आपण वर्णानां साहचर्यमध्ये सवर्ण दीर्घ संधी हा प्रकार आपण नववीच्या पाठ्यपुस्तकातील शिकणार आहोत. सगळ्यात पहिले सवर्ण दीर्घ संधी पाहण्या अगोदर आपल्याला संधी, हा संधी म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे. तर संधी म्हणजे दोन स्वतंत्र शब्द असतात आणि हे दोन स्वतंत्र शब्द जेव्हा आपण उच्चारतो किंवा जेव्हा आपण तिथे लिहितो तेव्हा लिहिताना आधीच्या पदाचा शेवटचा वर्ण आणि पुढच्या पदाचा सुरुवातीचा वर्ण जोडून तो उच्चार किंवा लेखन केले जाते आणि असा जेव्हा वर्ण संयोग होतो त्याला संधी असे म्हणतात. संधी या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर आपल्याला संधीचे प्रकार पुढचे समजायला अवघड जाणार आहे. संधी म्हणजे काय तर परत एकदा बघा, वाक्यामध्ये दोन स्वतंत्र शब्द आपण जेव्हा लागोपाठ उच्चारतो किंवा म्हणतो किंवा ते लिहितो तेव्हा आधीच्या शब्दाचा किंवा आधीच्या पदाचा शेवटचा वर्ण आणि नंतरच्या पदाचा सुरुवातीचा वर्ण जेव्हा एकत्र येतात आणि जेव्हा त्यांच्यामध्ये ते वर्ण जोडून जे लेखन किंवा जो उच्चार केला जातो त्याला संधी असे म्हणतात. अशा वर्ण संयोगाला काय म्हणतात? संधी म्हणतात. म्हणजेच इथे संधी म्हणजे काय आणि संधी विग्रह कसा तयार होतो तर विग्रहामध्ये आपल्याला एक प्रकारे हे जे शब्द आहे, हे दोन जे शब्द आहेत ते शब्द सुटे करणे त्यालाच संधीचा विग्रह करणे असे म्हणतात. म्हणजेच एक प्रकारे आपल्या अभ्यासातला जो विषय असेल त्या विषयाचा नीट अर्थबोध जर आपल्याला व्हावायचा असेल तर ते संधी केलेले शब्द जेव्हा आपण सुटे करतो, सुटे करणं म्हणजे काय? वेगळे करणं. आणि हे वेगळे करणं आपल्याला तिथं करावंच लागतं, वेगळे करणं अपरिहार्य असते आणि अशा प्रकारचे शब्द सुटे करणं त्याला संधीचा विग्रह असे म्हणतात आणि एक प्रकारे त्याचा उच्चार आणि लेखन मात्र जोडून केलेले असते आणि यालाच संधी असा हा शब्द आपण वापरतो. आपल्या नववीच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही आपल्याला वर्ण दिलेले त्या अगोदर सवर्ण या शब्दाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. सवर्ण, स म्हणजे सारखे, सारखे वर्ण आणि या सारख्या वर्णांचा आपल्याला दीर्घ संधी, सवर्ण दीर्घ संधी हा प्रकार आपण शिकतोय आणि वर्णानाम साहचर्यमध्ये आपल्याला इथे काही वर्ण दिलेले आहेत आणि या वर्णांचाच आपल्याला सवर्ण दीर्घ कसा होतो हे बघायचंय. वर्ण बघा, आता वर्ण लक्षात घ्या कोणते कोणते आहेत. वर्णमालामध्ये आपले झालेले आहेत, आठवीच्या पाठ्यपुस्तकातून आपण त्याचा अभ्यास घेतलेला आहे. अ, ई, ऊ, रू, रुलू, ए, ऐ, ओ, औ हे वर्ण आहेत आणि या वर्णांमध्येच एक प्रकारे जोडून कसे सवर्ण सारखे वर्ण जर एकत्र आले, हे सारखे वर्ण जर इथे एकत्र आले तर त्याचा सवर्ण दीर्घ संधी कसा होतो हे आपल्याला या पाठातून शिकायचं आहे. बघा, वर्ण दिलेले आहेत अ, ई, ऊ, रू, रुलू, ए, ऐ, ओ, औ, बरोबर आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वर्णानाम साहचर्यमध्ये आपल्याला वर्ण दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला आता पहिला प्रकार शिकायचा आहे. अ, अ, आ, त्याचा आकार कसा तयार होतो. अ, अ, आ, त्याचा आकार कसा तयार झाला तर हे आपल्याला तिथे दिसणार आहे. अ, अ, जेव्हा हे एकत्र आले, हे जेव्हा हे जवळ आले तर त्यांचा आकार संयोगाने कसा तयार होतो आणि त्या पद्धतीने तिथे उदाहरण दिलेलं आहे. न अधिक अस्ति, न, न मध्ये अ आहे,
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आपण घेतलाय न मध्ये अ, न मधला अ, त्याच्या समोरचा सुरुवातीचा वर्ण आहे अ, या अ अचा इथे आ आकार तयार झाला नियमाप्रमाणे, आणि इथे आपण त्याचा संधी केलेला आहे न, आणि या अ दोन्ही अचा आ झाला ना, आणि त्याच्या समोरचा शब्द कोणता आला, त्यांच्या समोरचा अक्षर कोणता आला, स्ती, नास्ती, अशा पद्धतीने इथे आपल्याला नास्ती हे पहिला संधी आणि त्याचा संधी विग्रह न अधिक अस्ति हा सवर्ण दीर्घ संधी अ आ चा कसा तयार झाला हे आपल्याला इथे सांगितलेले आहे. अ अ असेल किंवा आ अ असेल किंवा अ आ असेल, कोणतेही स्वर हे एकत्र आले, एकत्र येणं म्हणजे या दोघांचा संयोग जर झाला तर त्याचा आकार तयार होतो. दुसरं उदाहरण इथे लक्षात येणार आहे आपल्या, नव अधिक अपि, नव व मध्ये अ आलाय, त्याच्या समोर अ, त्याचा होणार आ, न वापी कसं तयार झालं बघा, व मधला अ निघून गेला आणि समोरचा अ गेला, राहिला व आणि त्या दोन्हींचा आ तयार झाला, हा आ त्यातच जाणार आहे वा मध्ये, न वा आणि समोरचा जो समोरचं जे अक्षर आहे पी, न वा पी. तथा अधिकत्र बघा, आता तथा मध्ये पण आ आलाय, त्याच्या समोर पण आलाय, आता आपल्याला काय आतापर्यंत उदाहरणं पाहिली अचाच आ झाला, इथे पण पहिल्यांदा आ आला आणि अ आला तरी पण त्याचा दीर्घ होतो आणि तो दीर्घ करताना आपल्याला आ अचा तथात्र असा दीर्घ इथे करता येणार आहे, त्यामध्ये आकार येणार आहे आणि समोरचा शब्द जसं अक्षर जसं तसं आपल्याला तिथे लिहायचंय. नरस्य अधिक आभरणम, नंतरचं उदाहरण घ्या, नरस्य, स्य मध्ये अ आला त्याच्या पुढे आ, अ आचा झाला आकार तयार झाला आणि नरस्या आणि समोरचं जे अक्षर आहेत भरणम, नरस्या भरणम, आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला या सवर्ण दीर्घसंधीचा पहिला प्रकार आपण शिकलो अ अ. मग हे अ अ स्वर आपल्याशी बोलतात आहे पाठ्यपुस्तकामध्ये आणि सांगतात आहे की अवयोः संयोगेन आकारः भवति, म्हणजेच आमच्या संयोगाने आकार तयार होतो, आणि अशा या प्रकारे ही उदाहरणं आपण त्याच्यासारखीच घेतलेली आहे, कसा आकार तयार झाला. याच्यासारखी आणखी काही उदाहरणं आपल्याला घेता येणार आहेत. न अधिक अहम, न अधिक अहमचं काय होणार विद्यार्थ्यांनो, न अधिक अहम नाहम. त्याच्यानंतर एव अधिक अचलम, एवाचलम, अशी उदाहरणं मी तुम्हाला लिहून देणार आहे, ती तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ सारखा वारंवार पाहिला तर नक्कीच ही उदाहरणांचा तुमचा सराव होणार आहे पाठ्यपुस्तकातल्या, आणि हा प्रकार आपण कसा घेतला हे पण तुम्हाला सारखं व्हिडिओ पाहून कळणार आहे. बघा, अ आ आकाराची उदाहरणं, न अधिक अहम नाहम, एव अधिक अचलम एवाचलम, तिष्ठ अधिक अर्जुन तिष्ठार्जुन. येत आहे लक्षात कसं तयार झालंय, अ अचा तिथे आ झालेला आहे, एव मधला अ आणि अचलमचा अ त्याचा आ झालाय, लेखनस्य अधिक आशय लेखनस्याशय, प्रत्येक ठिकाणी आ करून आपण ही संधी केलेली आहे आणि या संधीचा जर विग्रह करायचा असेल तर कसा होणार, नाहम न अधिक अहम एवाचलम एव अधिक अचलम तिष्ठार्जुन तिष्ठ अधिक अर्जुन लेखनस्याशय लेखनस्य अधिक आशय. हा सवर्ण संधीचा एक आकार कसा तयार झाला, अ आ या दोन स्वरांनी मिळून यांच्या संयोगाने आपण इथे दीर्घ संधी कशी केली, याचा इथे आकार कसा होतो हे या पहिल्या पायरीमध्ये किंवा पहिल्या प्रकार उपप्रकारामध्ये आपण हे शिकलेलो आहे. त्याच्या पुढचा बघा, आता त्याच्या पुढचा नियम आपल्याला ई ई याचा घ्यायचा, जसा आपण अ चा आकार होतो तसा इथे ई ई चा इकार कसा होणार हे आपल्याला बघायचंय. हा उदाहरण घेतले की लक्षात येणार आहे, रवी अधिक इंद्र, रवी, वी मध्ये आला ई, समोरचा त्याच्या सुरुवातीचा वर्ण आला ई, त्याचा होणार दीर्घ ई, दीर्घ ईचा इथे र लिहिला जसेच्या तसा, वी मधला ई गेला व लिहिला, या दोन्हींचा ई ईचा ई झाला म्हणजेच इथे वेलांटी मोठी येणार दीर्घ येणार, आणि हा ईचा सवर्ण दीर्घ संधी कसा झाला, रवींद्र, इथे रवींद्र हा शब्द अशा पद्धतीने आपल्याला इथे रस्वय तेच इथे दीर्घ कसा झाला, तर या ई ईचा इकार झाला आणि तो रवींद्र असा शब्द तयार झाला. त्याच्यासारखी इतर उदाहरणं बघा, आता इकाराची,
पठती अधिक इति, पठती ती मध्ये पहिला इकार आहे, त्याच्यापुढे इकार आला त्याचा मोठा इकार होणार पठती, पठती ती, अशा पद्धतीने इथे आपल्याला म्हणता येणार आहे. नदी अधिक इव, नदी दी मध्ये ई आलाय त्याचा ई इथे दीर्घई होणार आणि नदी व, नदी अधिक इव नदी व. परी अधिक इक्षा, परी री मध्ये आलाय ई त्याच्यासमोर ई त्याचा दीर्घई आणि दीर्घसंधी होणार परी अधिक इक्षाचा परीक्षा. हा शब्द नेहमी आपण वापरत असतो बोलत असतो बोलताना, पण हे संधी नियमाने कसे शब्द अर्थपूर्ण तयार झालेले आहेत हे आपल्याला या सगळ्या उदाहरणावरून लक्षात येते. परत एकदा ईची उदाहरणं बघा ही. रवी अधिक इंद्र, रवींद्र ह. पठती अधिक इति, पठती ती. नदी अधिक इव, नदी व. परी अधिक इक्षा, परीक्षा. समजते सगळ्यांना, कळतंय हे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रम्य संस्कृतम वर्णानाम साहचर्यमध्ये दोन वर्णांचं परस्पर संबंध आला तर कसं ध्वनी परिवर्तन होतो, कसा बदल होतो हे आपण शिकतोय मुलांनो. आणि हे शिकत असताना आपल्याला आपण सुरुवातीला अ अचा आकार कसा झाला हे पाहिलं आणि आता ई ईचा इकार कसा झाला हे आपण बघतोय. म्हणजेच हा सवर्ण दीर्घसंधीमध्ये ही दुसरी पायरी किंवा हा दुसरा उपप्रकार आपण शिकलो. आता आपल्याला याच्यानंतर काय शिकायचे, ऊ ऊचा उकार कसा होतो हे बघायचे. बघा त्याच्यानंतरचा उकार आपल्याला शिकायचा. आता ऊ ऊ अधिक ऊ ऊ बरोबर ऊ, दीर्घ कसा झाला या ऊचा. दोन ऊ एकत्र आले तर त्याचा दीर्घ ऊ कसा होणार. म्हणजेच दोन ऊ एकत्र आले तर हे एकत्र येऊन काय म्हणणार आहे, आवयोः अपि उकारः भवति. आवयोः म्हणजे आमच्या दोघांच्या एकत्र येण्याने, जवळ येण्याने, आमच्या दोघांचा संयोग होण्याने उकार तयार होतो. उदाहरण घेतलं की आपल्याला सगळ्यांना कळणार आहे. भानू अधिक उदय. बघा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण इथे नू मध्ये ऊ आलेला आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण घेतला ऊ, दोन्ही ऊ आहे त्याचा दीर्घ ऊ होणार आहे. लिहिताना भा जसंच्या तसा लिहिला म्हणून इथे ॲरो दाखवलाय भा. या न आणि ऊचा इथे नू झालाय, न मध्ये आपल्याला तो ऊ घालायचा आहे, नू दीर्घ झाला आणि समोरचे दोन शब्द ॲरो करून खाली जसेच्या तसे लिहायचे. हे ॲरो तुम्हाला समजण्यासाठी इथं मी दिलेले. लिहिताना आपल्याला ॲरो न करताही लिहिता येणार आहे भानुदयहा, भानुदयहा असा इथे त्याचा सवर्ण दीर्घ संधी झालेला आहे भानू आणि उदयचा. आता ही पुढची उदाहरणं बघा लक्षात घ्या. गुरु अधिक उपदेश. गुरु रु बघा इथे ऱ्हस्व दिसतोय, हा ऊ आलाय त्याचा तिथे दीर्घ रु कसं झालाय बघा, दीर्घ ऊ कसं झालाय, गुरुपदेश. ऱ्हस्व आणि दीर्घ या रू मध्ये ऊ मध्ये फरक समजून घेऊन आपल्याला तिथे लिहिता आला पाहिजे. वधू अधिक उत्साह. नंतरचं उदाहरण घ्या. वधू धू मध्ये आलाय ऊ, त्याच्यासमोर ऊ त्याचा झाला दीर्घ वधू साह. भानू अधिक ऊर्जा मध्ये काय येते रे, भानू नू मध्ये आला ऊ त्याचा पुढे ऊ त्याचा भानू. जसं इथे भानुदय हे उदाहरण त्याच्याच प्रमाणे इथे फक्त दीर्घ ऊ आहे ते इथे भानुर्जा असं इथे तयार होणार. म्हणजेच हा उच्चार थोडा दीर्घ करता येणार आहे आपल्याला आणि हा ऊ ऊचा कसा उकार झालाय. दोन ऊ एकत्र आले तर ते म्हणतात की आवयोः अपि उकार भवती, उकार तयार होतो. भवती म्हणजे होतो, तयार होतो. आणि असे सारखे सारखे समानानाम वर्णानाम सवर्ण दीर्घ संधी, अशा सारख्या वर्णांची कोणती संधी तयार होते, सवर्ण दीर्घ संधी. हे रम्य संस्कृतम मध्ये वर्णानाम साहचर्यमध्ये पहिला जो प्रकार आपल्याला वरती दिलेला आहे पृष्ठ क्रमांक 14 मध्ये आपल्याला दिलेला आहे संपूर्ण संस्कृतमध्ये. आणि इथे आपल्याला सांगितले की पहिल्या पायरीमध्ये पहिला उपप्रकार आपण कोणता पाहिला, आकार कसा तयार झाला, अ आ अ अचा आकार झाला. दुसरी पायरी आपण काय बघितली, ई ईचा इकार कसा तयार झाला. आता तिसरी पायरी काय बघतोय आपण, हे ह्या पद्धतीने ऊ ऊचा उकार कसा तयार झाला. आता आपल्याला रू 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 ऋषीचा आणि दीर्घ रू या रू रूचा कसा तिथे रू तयार होतो, रुकार तयार होतो हे आपल्याला इथे बघायचंय. ही उदाहरणं आपण आता बघूया. बघा आता आता शेवटचा आपल्याला सवर्ण दीर्घ संधीचा नियम शिकायचा आहे. रू रू
रु ऋषीचा आणि रु दीर्घ रु त्याचा कसा रु दीर्घ तयार होतोय मातृ अधिक ऋणम मातृ मध्ये रु आलाय त्याच्या पुढे रु आलाय त्याचा दीर्घ होणार रु मातृणम लिहिताना मा जसेच्या तसा खाली आलाय तृ मधला त येतोय त्याचा रु कसा झालाय दीर्घ हा वेगळा न लिहिता आपल्याला तृ मध्येच तो घ्यायचा आहे मातृ आणि पुढचे दोन शब्द नम मातृणम येते लक्षात पितृ अधिक ऋतम हे पण तसंच तयार झालं विद्यार्थ्यांनो पितृ पितृ मध्ये आलाय रु त्याचा रु त्याचा होणार पितृतम येते हा रु वेगळा न दाखवता या त मध्येच तो दीर्घ गेलेला आहे भ्रातृ अधिक ऋषभ भ्रातृ तृ मध्ये पण काय आलाय रु त्याच्या पुढे रु त्याचा झालाय भ्रातृ आणि पुढचे जे अक्षर आहेत शभ भातृ शभ भ्रातृ शभ म्हणताना हे लक्षात येणार आहे म्हणजेच आपण आता या सवर्ण दीर्घ संधीमध्ये कोणती कोणती उदाहरणं घेतली एकदा ही परत उदाहरणं बघा लक्ष द्या मातृ अधिक ऋणम मातृणम पितृ अधिक ऋतम पितृतम भ्रातृ अधिक ऋषभ भ्रातृ शभ अयम समानानां वर्णानां दीर्घ रूप संधी हा याची व्याख्या इथे काय सांगता येईल आपल्याला या सगळ्या उदाहरणांची अ आचा आकार झाला इ ईचा इकार झाला उ ऊचा उकार झाला आणि आता रु रुचा रुकार झाला या पूर्ण वर्णांची जे सवर्ण दीर्घ संधीची व्याख्या आपल्याला काय सांगता येणार आहे समानानां वर्णानां दीर्घ रूप संधी ही म्हणजेच इथे अ ई रु रु या सगळ्या वर्णमालांच्या आधारे आपण आज पहिला या संधीचा प्रकार शिकलोय सवर्ण दीर्घ संधी सवर्ण म्हणजे सारखे वर्ण असलेली दीर्घ संधी कशी तयार झाली आणि ती या उदाहरणांद्वारे आपण या सगळ्या पायऱ्यांमधून किंवा या सगळ्या उपप्रकारांमधून आपण शिकलेलो आहे म्हणजेच तुम्हाला पाठ्यपुस्तकातील गद्य असो किंवा पद्य असो कुठलाही धडा असू देत तुम्हाला त्यामध्ये गद्य पद्यातली संधींची उदाहरणं सोडवता येणार आहेत कळले विद्यार्थ्यांनो बघा या सवर्ण दीर्घ संधीमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल काही शंका असतील तर नक्कीच मला कमेंट करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला विसरू नका आपण इथे थांबूया पुढच्या संधी प्रकाराला आपण परत भेटू पुनर्मिलाम बघा आता हे शेवटची उदाहरण आपल्याला एकदा बघायची रु रुची रु रु त्याचा दीर्घ रु कसा झाला मातृ अधिक ऋणम मातृ अधिक ऋणम मध्ये काय होते बघा रु मातृ मध्ये रु आलाय त्याच्या समोरचा रु तिथे दीर्घ रु असा आलेला आहे मातृणम तयार झाला पितृ अधिक ऋणम पितृमध्ये रु आलाय त्याच्या पुढे रु त्याचा तयार झाला दीर्घ हा दीर्घ वेगळा न दिसता त्या त मध्येच आपल्याला गेलेला आहे खाली अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येणार आहे पितृतम भ्रातृ अधिक ऋषभ भ्रातृ शभ बघा विद्यार्थ्यांनो हा पहिला पहिलं पदाचं पहिले वर्ण हे आणि शेवटचे वर्ण आहे तसेच लिहायचे फक्त या दोन पदांचा इथे आपल्याला सवर्ण संधी कसा झाला हे आपण या रुरूपासून रु कसा झालाय हे आपण शिकलेलं आहे आणि या अशा प्रकारे समानानाम अयम समानानाम वर्णानाम दीर्घरूप संधी यालाच दीर्घरूप संधी म्हणतात समान वर्ण असलेल्यांची दीर्घरूप संधी कशी तयार होते तर या सगळ्या वर्णांवरून आपल्या लक्षात आले अ अ त्याचा आकार कसा होतो ई इकार कसा होतो ऊचा उकार आणि रुचा रुरुचा लु आणि या लु ए ऐ ओ औ या सगळ्या वर्णांचे जे संधी आहेत ते संधीचे प्रकार आपल्याला पुढे शिकायचे आज फक्त आपण या व्हिडिओमध्ये सवर्ण दीर्घ संधी संधी म्हणजे काय यामध्ये सवर्ण दीर्घ कशाला म्हणतात आणि या सवर्ण सिंधाचे प्रत्येक उपप्रकार आपण पाहिले आकार इकार उकार आणि रुकार आणि हे सगळे पायरीने आपण जसे प्रत्येक स्टेपने शिकत गेलो यालाच संधीचा प्रकार आपण शिकलोय सवर्ण दीर्घ संधी तर विद्यार्थी मित्रांनो हा संधी सवर्ण संधीचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही शंका असतील डाऊट असेल तर नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका त्यानंतर सबस्क्राईब करायला पण विसरू नका लाईक करायला पण विसरू नका यानंतर आपण पुन्हा पुढच्या संधीच्या प्रकाराकडे पुन्हा भेटूया पुनर्मिलामः